आज डेक्सनच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे. डेक्सन म्हटल्यानंतर प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा ते बुस्टर आहे. ऍक्च्युली आपण ते खातो आणि त्यामुळे जी आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते, त्यामुळे आपण जे आपल्यामधलं जे आहे ते आपण विसरून आपण दुसरीच व्यक्ती बनतो. त्यामुळे डेक्सन प्रोडक्ट जे आहे ते सगळ्यांनी एस्पेशली लेडीजनी घ्यायचं. कारण लेडीज कशी असते, सकाळी उठून जे रुटीन करत असते त्याच्यामध्ये ती स्वतःकडे काही बघत नसते. त्यावेळेला तिने विचार केला पाहिजे, जर मी व्यवस्थित उभी राहिली तर मी संसाराचा गाडा व्यवस्थित करू शकते. त्यामुळे एस्पेशली लेडीजनी स्पिरुलिना, आरजीजीएल तसंच कोकोजी ह्याचं सेवन जरी त्यांनी जरी असं घेतलं की म्हणजे औषध म्हणून घेऊ नका, फक्त एक म्हणजे बुस्टर म्हणजे शरीराला ताकद हवी व आपण असं जातोय येतोय आपल्याला चक्कर येते ह्यासाठी घेऊ नका. तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा त्यांनी आपल्याला घेतल्यानंतर आपल्याला एनर्जेटिक वाटतं, आपण कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. त्यामुळे आपल्याला डिरेक्शन हे प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे आणि ती शेवटपर्यंत घ्यायचं. का घ्यायचं? कारण कसं, आज आपण जर खाल्लं तर आपल्याला शरीरामध्ये जे बदल असतात किंवा शरीरामध्ये जी ताकद जी आपल्याला मिळते ती त्या प्रोडक्टमुळे मिळते. आणि ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला खरंच वरदान आहे. खरं म्हणजे आपण असं म्हणतो की मला ह्याच्यामुळे ती गोष्ट घेतली पाहिजे, मला हा त्रास होतो म्हणून ती गोष्ट घेतली पाहिजे, अशा गोष्टी घेऊन फायदा नाही. ऍक्च्युली काय असतं की आपल्याला असं वाटतं की आपण औषधामुळे आपल्या हा पाय दिसतो म्हणून आपण मलम लावावा हे लावा. ऍक्च्युली तसं नसतं, शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्या बदलाच्या इफेक्ट आपल्याला नंतर जाणवतो. पण त्यामुळे पहिल्यापासूनच जर आपण सुदृढ व्हायचं असेल किंवा आपल्या पायावरती उभं राहायचं असेल तर आपल्याला पहिला स्वतः आपल्याला ते प्रोडक्ट खायला पाहिजे आणि त्या प्रोडक्टची माहिती पण घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपण दुसऱ्यांना सांगू शकतो की बाबा हे प्रोडक्ट काय आहे. जेव्हा आपण एखाद्या वेळेला जातो तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे बघते तेव्हा आपल्याला विचारते बाबा ही वस्तू कुठून आली, तेव्हा आपण तिला सांगतो. तसंच आपण प्रोडक्ट बद्दल पण त्यांना माहिती द्यायची की जे बदल आपल्यामध्ये झाले त्या बदलामुळे आपल्याला कसं म्हणजे आपण कसं सफर केलं, काय केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही चांगले आपल्यामध्ये परिवर्तन झालं काय झालं ते आपण दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. आणि ती गोष्ट जर सांगते तर आपल्याला असं वाटेल की आपण खरंच दुसऱ्यांना मदत करतो. त्यामुळे डेक्सनचे प्रोडक्ट घेणं हे महत्वाचं आहे आणि ते महत्वाचं घेऊन सुद्धा दुसऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती सांगणं हे पण तेवढंच महत्वाचं.